ऊस थकबाकी कमी करण्यासाठी 6,000 कोटींच्या कर्जास मंजुरी. राज्य सरकार शाश्वत सिंचन आणि दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा धान्य वाटप येत्या स्वातंत्र्य दिनापासून सुरू करणार. शरद पवार आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते. जाणून घेऊया कृषीविषयक सविस्तर वृत्त. प्रमुख ऊस आणि साखर उत्पादक राज्यांमध्ये थकबाकीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांसमोरच्या समस्या आणि अडचण अध्यक्षतेखाली नुकतीच सीसीईएच्या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती थकबाकी कमी करण्यासाठी 6,000 कोटींच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरू केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बोलत होते. औरंगाबाद विभागातल्या 8 आणि विदर्भातल्या 6 अशा 14 जिल्ह्यांमधल्या सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना यामुळे अन्न सुरक्षेची हमी मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना नव्यानं कर्जवाटप होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात 1,00,000 विहिरी आणि 50,000 शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट असून त्या कामालाही 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यावर्षी राज्यात बहुतांश भागांमध्ये अत्यल्प पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी पेरणी वाया गेली आहे. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही, तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेऊन शासनानं त्वरित पावलं उचलली आहेत असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. या संदर्भातल्या सूचना सर्व संबंधितांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आजपासून 3 दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर असून ते या दौऱ्यात लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी संबंधित अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पवार चर्चा करणार असून 3 जिल्ह्यात दुष्काळ आढावा परिषद घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात पारंपरिक पीक पॅटर्न बदलत आहे. ज्वारी, भुईमूग, कडधान्य या पिकांच्या क्षेत्रात घट झाली असून या पिकांचं क्षेत्र सोयाबीन पिकानं घेतलं आहे. गेल्या 5-6 वर्षापासून सर्वसाधारण क्षेत्राच्या दुपटीपर्यंत सोयाबीन लागवड शेतकऱ्यांकडून केली जात असून या खरीपात 197.40% पेरणी झाली असल्याचं कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरत असून सोयाबीनचा बिवड पुढील पिकास उपयुक्त ठरत आहे. परभणी जिल्ह्यातल्या पडगाव, रुमणा, दैठणा, चिखलठाणा शिवारातल्या पिकांची केंद्रीय पथकानं नुकतीच पाहणी केली. कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राघवेंद्र सिंह यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कमी पावसामुळे धोक्यात आलेलं खरीप पीक वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं 300 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवता येणार आहे. आता पाहूयात कृषी विषयक सल्ला. चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी सूर्यफूल आणि तूर 2.1 या प्रमाणात किंवा मका, अगर स्वतंत्र तूर, घेवडा, धणे यांची पेरणी करावी. बागायत क्षेत्रात तसंच आडसाली ऊसात कांदा रोपांची लागवड करावी. मराठवाडा विभागात पावसाचा ताण पडलेल्या ठिकाणी फळबागांवर 8 किलोग्रॅम केयोलिन 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोरडवाहू भागात रब्बी पिकांच्या दृष्टीनं बंदिस्त वाफे तयार करून पावसाचं पाणी मुरेल अशी व्यवस्था करावी.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळींच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफोस 25 मिलीलीटर 10 लिटर पाण्यातून फवारावे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी कमाल दर 1450, किमान दर 1300, गहू 1700, 1551, हरभरा 4351, 3750, भेंडी 2000, 1500, वांगी 1800, कोबी 800, 600, सीताफळ 3000, 2500, कलिंगड 1800 आणि डाळिंब 3500 आणि 2500. बाजारभाव अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पाहूयात हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 30, 26, पुणे 27, 22, औरंगाबाद 27, 23, नागपूर 29, 24, सोलापूर 31, 23 आणि नाशिक 28 आणि 22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी krishivarta.ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषीवार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषीवार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.